नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पुंडकर, शिल्पनिदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अकोला. नंबर सिस्टम्सचे आणि त्याच्या कन्व्हर्शनचे वेगवेगळे व्हिडिओज आपण बघत आहोत. या सिरीजमध्ये पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येतो आहे, तो म्हणजे बायनरी नंबर हा ऑक्टल नंबरमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा. या व्हिडिओद्वारे आपण हे शिकणार आहोत की दिलेला बायनरी नंबर जो आहे तो इक्विवेलेंट ऑक्टल नंबरमध्ये आपण कसा कन्व्हर्ट करायचा. तर मित्रांनो, नंबर सिस्टम कन्व्हर्शनच्या या नवीन भागात पुन्हा एकदा एक नवीन कन्व्हर्शन आपल्याला शिकायचं आहे. ते म्हणजे जो बायनरी नंबर आहे तो जर दिलेला असेल तर त्याला इक्विवेलेंट ऑक्टल नंबरमध्ये कन्व्हर्ट कसं करायचं. ठीक आहे, बघूयात आपण. खूप सिंपल प्रोसिजर आहे, बघा. टेक्निक आहे ग्रुप बिट्स इन थ्रीज. जो काही बायनरी नंबर आपल्याला दिलेला असेल त्याला आपल्याला तीन तीनच्या बीटमध्ये ग्रुप करायचा आहे. ठीक आहे, स्टार्टिंग ऑन राईट, उजवीकडून सुरुवात करायची आहे. लिस्ट सिग्निफिकंट बीटकडून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि उजवीकडून डावीकडे येत जे जो काही बायनरी नंबर दिलेला असेल त्या बायनरी बीट्सचे तीन तीनचे ग्रुप आपल्याला पाडायचे आहेत. ठीक आहे, तीन तीनचे बीट्स ग्रुप पाडल्यानंतर आपल्याला हा जो ग्रुप आहे तीनचा ग्रुप कन्वर्ट टू ऑक्टल डिजिट. आपण जुन्या आपल्या व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे की हा जो तीन आहे त्याचं तीनचं मॉडेल जे आहे त्या मॉडेलच्या नुसार तीन बीटचा जर नंबर दिलेला असेल तर या थ्री बीट नंबरला इक्विवेलेंट ऑक्टल डिजिटमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण बघितलेलं आहे. तरी आपण एक उदाहरण घेऊ आणि दिलेला बायनरी नंबर हा ऑक्टलमध्ये कसा कन्वर्ट करायचा ते बघूयात. बघा, आता या ठिकाणी एक नंबर आपल्याला दिलेला आहे 1011010111 इन बायनरी. ठीक आहे, बायनरीमध्ये हा नंबर दिलेला आहे आणि याला ऑक्टल इक्विवेलेंटमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, ऑक्टल इक्विवेलेंटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाहता बायनरी डिजिटचे जे वेट आहेत, बायनरी जी बीट्स असते त्याची वेट पोझिशननुसार जे वेट आहे त्याचा चार्ट मी या ठिकाणी ठेवलेला आहे. ठीक आहे, पहिली पोझिशन असेल तर वेट एक आहे, दुसरी पोझिशनवर जर असेल तो तर त्याचं दोन आहे आणि तिसऱ्या पोझिशनवर असेल तर फोर आहे. ठीक आहे ना, तर ह्या वेटनुसार आपण दिलेला जो बायनरी नंबर असेल या बायनरी नंबरला आपल्याला कन्व्हर्ट करायचा आहे इक्विवेलेंट ऑक्टलमध्ये. ठीक आहे, बघा आता नियम काय आहे की स्टार्टिंग फ्रॉम राईट, उजवीकडून सुरुवात करत तीन तीनचे ग्रुप पाडायचे आहेत आपल्याला. हे जे काही बायनरी अंक दिलेले असतील याचे तीन तीनचे ग्रुप पाडायचे आहेत. इथे बघा, हा जो दिसतो आपल्याला 111 हे जे तीन आहेत हे तीन डिजिट मी खाली घेतले बघा इथे. ओके, 111. ठीक आहे, हा एक ग्रुप तयार झाला इथे. त्याच्यानंतर पहा 010. ठीक आहे, हा ग्रुप इथे घेतला 010. ठीक आहे, स्ट्रिक्टली तीन तीनचाच ग्रुप पाडायचा आपल्याला. त्याच्यानंतर येते इथे पहा 011 हा एक ग्रुप आहे, 011 हा या ठिकाणी घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर एकच उरला, त्याच्यामध्ये आपल्याला तीनचा जरी ग्रुप पाडायचा असेल तरी उरला एकच, तर मग आपल्याला या ठिकाणी जो घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे 1 आणि त्याच्या पुढे 20 ॲज्युम करायचे आहे. तीनचा जर आपल्याला हे करायचं असेल तर 20 आपल्याला ॲज्युम करायचे आहेत. ठीक आहे ना, ओके. तर इथे असं करत करत आपल्याजवळ जे ग्रुप झालेले आहेत तीन तीनचे तो बघा काय, 001 011 010 आणि 111. ठीक आहे, आता या तीन तीनच्या ग्रुपला इक्विवेलेंट ऑक्टल डिजिटमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते बघा. ठीक आहे, या ठिकाणी 111 आहे. ठीक आहे, हे 111 हा थ्री बीट मॉडेल आपण त्या दिवशी बघितलेला आहे किंवा यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेला आहे. ठीक आहे, तर 111 इथे जर मी हा 111 तर ज्या ठिकाणी या चौकोनामध्ये मी 1 ठेवत असेल त्याच्या वेटची आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे, इथे 1 आहे, या 1 चं वेट किती आहे 4 आहे, इथेही 1 आहे, 1 चं वेट 2 आहे, इथेही 1 आहे, 1 चं वेट 1 आहे. ठीक आहे, तर तिन्ही ठिकाणी 111 असल्यामुळे आपल्याला 4+2+1 4 आणि 2 6 6 आणि 1 7 याची बेरीज झाली 7. ठीक आहे, लक्षात आलं, 111 जो आहे त्याचं ऑक्टल कन्वर्शन जे आहे ते आलं 7. ठीक आहे, आता दुसरा ग्रुप आहे 010. ठीक आहे, या ठिकाणी मी लिहिलं 010. आता ज्या ठिकाणी 0 आहे त्या वेटचा विचार करण्याची गरज नाही, इथे 0 आहे म्हणून या 4चा आपण विचार करणार नाही. 1 2चा विचार आपल्याला करायचा आहे, 2. ठीक आहे,
0, ठीक आहे, याचाही विचार करायचा आहे, 0 1 0, त्याच्यामुळे विचार करायचा आहे फक्त दोनचाच, कारण दोनच्याच खाली आपण ऐकलेला, म्हणून याचा इक्वलंट आहे 2, ठीक आहे. तिसरा जो ग्रुप आहे तो आहे 0 1 1, ठीक आहे, 0 1 1, ठीक आहे. ओके, आता 1 1 कुठे आहे बघा, इथे 0 आहे त्याच्यामुळे 4चा विचार करण्याची गरज नाही. 1 1, ज्याच्या खाली 1 1 आहे त्या वेळचा विचार करा, इथे 1 आहे म्हणजे हा 2 आला, आणि इथे 1 आहे म्हणजे हा 1 ही आला, 2 + 1 दॅट इज 3, तर हा आला 3, ठीक आहे. ओके, शेवटचा जो ग्रुप आहे तो आहे 0 0 1, 0 0 1, ठीक आहे. इथे 0 आहे त्याच्यामुळे 4चा विचार करण्याची गरज नाही, इथे 0 आहे 2चा विचार करण्याची गरज नाही, इथे 1 आहे म्हणून हा 1, ठीक आहे. तर बेरीज जी आली ती इथे 1, ठीक आहे, लक्षात आलं. उजवीकडून डावीकडे 3 3 चे ग्रुप पाडून प्रत्येक 3च्या ग्रुपला, बायनरी डिजिटच्या 3च्या ग्रुपला आपल्याला इक्विवलंट ऑक्टलमध्ये अशा टेबलच्या सहाय्यानं कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे. ओके, तर जो दिलेला नंबर आहे 1 0 1 1 0 1 0 1 1 1 इन बायनरी, याचं ऑक्टल इक्विवलंट किंवा इक्विवलंट ऑक्टल नंबर आलेला आहे 1327, म्हणजे 1327, ठीक आहे. वेगवेगळी उदाहरणं घेऊन, वेगवेगळे बायनरी नंबर्स घेऊन तुम्ही सुद्धा हे कन्वर्शन करून बघू शकता.